नमस्कार मित्रांनो, शिस्पूर येथे आलेलो आहे मी. यांनी आम्हाला कॉल केला होता. काय ना? मंगेश मुलांडे. मंगेश मुलांडे यांच्या घरामध्ये एक स्नेक आहे, तर बघूया कोणतं स्नेक मिळतो. तू कागद आहे त्यात, सरस आहे त्यात, होऊन जात नळा आहे. तो दावलो नका करू, बोल नका, फक्त शांत बसा. दोन मिनिट शोध. दाम पायला तास चांगलं होऊ जाईना. लाल झाला पाय का पाय बोलती घरे तुला पाय. काय नाही करत तू घेऊन गायला लगे बापा 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 खायला जाऊ. खाली वर लागते. मी हे झालो होतो त्याला कन्फ्युज. मला बी ओळखायला गेला नाही, कारण की कलरमुळे मी बी म्हटलं की कोबराच आहे. हा कोबरा नाही, हा माउंटेन ट्रिंकेट स्नेक आहे. माउंटेन ट्रिंकेट स्नेक म्हणजे मराठीत काय म्हणतो तुम्ही त्याला? पहाडी. याच्यातून दोन प्रकारचे असतात, एक तस्कर असतो पहाडी तस्कर. नाही 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 खलास नाही, हा बिन विषयी. हां हे याचे हा कलर पाहिला होता की त्याचा. हा याच्यामुळे त्याच्यामुळे जवळ कलरचा वाटला की तो कोबरा म्हणून तांदूळ ओळखायला नव्हता आला. शरीर ताने लागेल खायला आणि त्यांना रे उंदीर आणि उंदीर आहे. उंदीर खायला त्यांना उंदीर खायला माझी काढ. आम्ही संस्थेद्वारे काम चालू आहे आमचं, की बा लोकांनी एक त्याच्याबद्दलचे मनात एक भेळ समजा 10 काही लोकांच्या, की तो दूर करायचा. बघलाय आता काय खातात? पकडा भेळ नका, पकडा दाबू नका फक्त. जर काय नाही करत झाला भेव कमी पहा ऐकून या. तुम्ही ऐकून या ना हे पहा, या माणसानं पकडलं की दादा त्या माणसाला लढू द्या. डबल द्या आता किती जण आहे तुम्ही? इतक्या जण आहे माहित तर आता माहित तर पडलं की हा साहेब बिन विचार आहे. हे सर्प जाऊन महाराष्ट्रात लोक मरू राहिले. तुम्हाला माहितीये का हा सर्प कोणता आहे? प्रभु आम्हाला माहित नाही. चला
सकाळी याला जंगलामध्ये रिलीज करायला आलो. याला इंग्रजीमध्ये माउंटेन ट्रिंकेट स्नेक म्हणतात, मराठीत तस्कर जातीचा हा. यानं मोठा उंदीर खाल्लेला आहे, बघा आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, हा फुल साईजचा आहे. याला पण आम्ही जंगलामध्ये रिलीज करून देतो.